टेक्निकल गुरुवर्य चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे, सर्वांनी सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लवकर मिळण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टेक्निकल गुरुवर्य या चॅनलमध्ये, या संबंधित व्हिडिओमध्ये, की तुमच्या मोबाईलला कॉम्प्युटर कसं बनवायचं. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मोबाईलवर कशाप्रकारे कॉम्प्युटरचे फीचर्स वापरता येतील. त्याच्यासाठी तुम्हाला एक काम सर्च करायचं आहे प्लेस्टोरवर जाऊन. प्लेस्टोरवर जाऊन इथे टाईप करा लीना, इथे लगेच येऊन जातं लीना डेस्कटॉप UI मल्टी विंडो. याला ओपन करा. इथे ओपन असं दाखवते, तुम्हाला इथे इन्स्टॉल असं सांगेल, ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केलेलं आहे, तुम्हाला मी इथे दाखवतो. इथे लीना लॉन्चर अशा प्रकारे दिसत आहे, तर ह्याला मी क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर पुढचे फीचर्स तुम्हाला इथे दिसतील. तर तुम्ही पाहत आहात एक डेस्कटॉप व्ह्यू, जसं आपल्या कॉम्प्युटर लॅपटॉपमध्ये पाहायला मिळतो. तर मित्रांनो, इथं वेगवेगळ्या सेटिंग पाहायला मिळतात. तुम्ही जर इथं कोपऱ्यामध्ये इथे वर पाहाल तर इथं सेटिंगचं तुम्हाला एक बटन दिसेल, जे अगदी कोपऱ्यात आहे. आपला टच होत नाही आहे त्या बटनाला, तरी आपण प्रयत्न करतो. इथे झालेला आहे टच, आपण थोड्याला मोठं करू. तर इथे तुम्हाला टेक्स्ट मोठा झालेला दिसेल. वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. वेगवेगळे ऑप्शन आहेत इथे. टेक्स्टाईज आहे, प्रिव्हेंट स्क्रीन लॉकिंग आहे, यूज सिस्टीम वॉलपेपर आहे, स्टेटस बार आहे, लॉन्चर बार आहे, म्हणजे वेगवेगळे इथे लॉन्चर बार, स्टेटस बार. तर हे आपण नाही आपल्याला घ्यायचं, बंद करून टाकू आपण. ॲनिमेशन आहे, डार्क थीम आहे. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे इथे डार्क थीम आहे, तर डार्क थीम तुम्हाला दिसते. स्क्रीन रोटेशन आहे, रोटेशन स्क्रीन होतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या सेटिंग्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात, जसे की आपल्याला एका लॅपटॉपमध्ये पाहायला मिळतात. मी लॉन्चर बार बंद करतो आहे. आणि इथे तुम्हाला तुमचे सर्व ॲप्ससुद्धा इथे अशा प्रकारे पाहायला मिळतात. आपण याला मोठं करूया. हे सर्व तुम्हाला अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन्स पाहायला मिळतात. हे अँड्रॉईडचे पूर्ण, हे लीनाचे, हे ऑल सगळे. तर हे तुम्हाला असं दिसतं आहे, जसं आपण कॉम्प्युटरमध्ये जसं हे करतो. इथे फाईल फोल्डर आहे. अशा प्रकारे जसं कॉम्प्युटरमध्ये आपण जसं सर्च करतो, फोल्डर्स आपले फाईल्स आपल्याला दिसतात, तशा प्रकारे तुम्ही इथे सर्च करू शकता. दुसरं सर्वात महत्त्वाचं फीचर याचं असं आहे की याचं मल्टी विंडो वापर करता येतो तुम्हाला. तर मी इथं फेसबुक ओपन केलं आहे, तर हे फेसबुक आहे. फेसबुक सगळं दिसतं तुम्हाला. मी इथं फेसबुकची हे थोडी बाजूला घेतली. मी दुसरं यूट्यूब ओपन केलं, तर यूट्यूब ओपन केल्यानंतर यूट्यूबची दुसरी अशी पुढची अशी स्क्रीन ओपन होते इथे. मी तिसरे ओपन केलं ट्विटर, तर ट्विटरची मला अशा प्रकारे, म्हणजे तिन्ही ॲट अ टाईम तुम्ही असे विंडो वापरू शकता. आणि कॉम्प्युटरवर जशा प्रकारे हे वापर करता येतो आपल्याला, तसं आपण इथेसुद्धा त्याचा वापर करू शकता. आणि याचा सगळ्यात चांगला फायदा असा आहे की तुम्हाला कॉम्प्युटर लाईक व्ह्यू हे वगैरे तुम्ही, म्हणजे वेबसाईटसुद्धा इथे चांगल्या प्रकारे तसे ओपन करता येतात. जर समजा तुम्ही यात ब्राउझर पण तुम्हाला व्यवस्थित वापरता येतं. ब्राउझरवर आपण क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर आपण याला बिग स्क्रीन केलेली आहे इथे. तर हे तुम्हाला दिसत आहे, जसं गुगल आपण ब्राउझिंगसाठी वापरतो तशा प्रकारे इथेसुद्धा तुम्हाला हे ब्राउज करता येतं. अतिशय चांगलं फीचर याच्यामध्ये तुम्हाला असे पाहायला मिळतात, की ज्यामुळं तुम्हाला व्यवस्थित ब्राउझिंगचा अनुभव घेता येतो. आणि ब्राउझिंग पण आपण तशी करू शकतो. आणि ब्राउझर हे सर्व वापरत असताना आपल्याला कॉम्प्युटरचा फील येतो. सर्व मल्टी विंडो वापरता येतं. आणि अजून सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला कॉम्प्युटरचा फील येतो. अजून एक महत्त्वाचं फीचर याच्यातलं असं आहे की जर आपण कॅमेरा ओपन केला, इथे कॅमेरा ओपन केला आहे,
तुम्हाला मी दाखवते बघा, सर्वांना दिसत असेल कदाचित. हे ओ टी जी पिन आहे आणि ओ टी जीला मी हे माऊसचं हे जोडलेलं आहे, माऊसचं. इथं माऊस नाही आहे, समजा कम्प्युटर कसा माऊस, तर मी हे जोडतो आहे मोबाईलला, मोबाईलला मी जोडतो आहे, मी जोडलं आहे मोबाईलला. मी बॅग घेतो कॅमेरा. कॅमेरा बॅग घेतला आहे मी. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाचं याच्यात दिसेल की हा जो तो वायरलेस वायरलेस हा जो इंटेक्सचा माऊस आहे तो कनेक्ट केला आहे मी मोबाईलला. आता तर बॅक करून तुम्हाला मी ते दाखवून कशा प्रकारे हे बघा. आता अगदी तुम्ही कम्प्युटरवर जसं करता तशा प्रकारे तुम्हाला इथं सर्व करता येतं. आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, तुम्ही लिना या मल्टी विंडो यू आय लॉन्चरचा वापर कराल. टेक्निकल गुरुवर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सूचना कमेंट करा. टेक्निकल गुरुवर या चॅनल व्ह्यू करणाऱ्या सर्व दर्शकांचे आभार, धन्यवाद.